मी नेहमीच म्हणायचो की आता इथून काहीतरी केस कापतात अर्धे, इथंच काहीतरी ठेवतात ते कोंबड्यासारखे. मी म्हटलं आपण काम छान केलं तर आपल्याकडे लोक बघायला लागली तर छान आहे. उगाच असं काहीतरी केलं नाही बघायचं लोकांनी. चांगलं काम केलं म्हणून तुमच्या मागे लोक येतील, किंवा रस्त्यातून नागवे गेलात तरी सुद्धा येतील. कशामुळे यायला पाहिजे हे तुम्ही ठरवा. सगळ्यात कठीण आहे साधं असणं, सगळ्यात कठीण. सिनेमामध्ये सुद्धा अतिशय स्वाभाविकपणे खूप छानपैकी डायलॉग आले गेले असो ना, आपण खूप सोपं आहे. जितकं सहज तुम्ही वावरत असताना त्याचा जो परिणाम तुम्ही देता लोकांना तो फार महत्वाचा आहे. सहज, इतकं सहज, स्वाभाविक असतो. मी ज्यावेळी तुला मिठी मारतो त्यावेळी ती इथून पोचली पाहिजे रे. किती छान ते मला अतिशय आवडलेलं चित्र होतं, मुन्ना भाई MBBS. त्याच्यातलं खरंच आहे, मनापासून मिठी मारणे पोचतं सगळं. एवढे व्हॉल्युम्स जे बोलावे लागतात ते बोलावे लागत नाही, सहज पोचतं एकदम. आणि ते पोचणं महत्वाचं आहे. जर दुसरा कोणीतरी पहिला येत असेल, कारण माझी जर ताकद 70% आहे तर 90% दुश्वास करून काही फायदा नाही. ते 20% मी मिळवणार कसे? तर मी अभ्यास करायचा आणि मी 1-2% रोज मालाच हरवायचं असतं. मी मग एक दिवस कुठेतरी 20-30 ठिकाणी मी 21 होईल, त्यावेळी तो आपोआप हरला जातो. पण माझं माझ्याशीच द्वंद्व असायला पाहिजे. परवा मी शूटिंग करत असताना इथे कुठेतरी मला असा हार देतात, मग इथे तो माईक होता, मग मी इथे येतो, ती तलवार इथे ठेवतो आणि मी बोलायला सुरुवात करतो. आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर इथे शॉट संपला होता, त्याच्यानंतर दुसरा क्लोजअप घेणार होते. तर त्यांनी काही कट बोलला नाही डायरेक्टर, त्यामुळे मी आपलं बोलत राहिलो. आणि बरोबर 1.5 फुल स्केप अतिशय बारीक अक्षरात लिहिलेलं असं ते डायलॉग होते आणि माझे ते संपले. मग टाळ्या वगैरे वाजवल्या, म्हटलं अरे गाढवा तू सांगायचं ना कट, मला इथपर्यंत शॉर्ट सांगितलं होता. तर म्हटले नाही, तुम्ही बोलत होता आणि ते इतकं छान वाटत होतं, मला कट म्हणावं असं नाही म्हटलं. पण मी त्याच्या कटची नाही वाट पाहिली. कटची वाट नाही पाहिली कारण मी माझ्या बाजूने तयार होतो. पण तयार होतो म्हणजे हे सगळं स्वाभाविक. आताच मी बोलतोय ते मी पाठ केलेलं नाही. मला इथून माझी फजिती झाली तरी चालेल, कारण ही सगळीच माझी मंडळी आहे, त्यांच्या समोर फजिती झाली तर काय हरकत आहे. पण सिनेमामध्ये बोलत असताना तुम्हाला ते तिथलंच काटेकोरपणे बोलायला पाहिजे. पण ते बोललेलं ज्यावेळी मी कॅमेरा समोर बोलतो त्यावेळी ते इतकं स्वाभाविक वाटलं पाहिजे की जसं काही मला आता सुचत आहे. आणि त्याला आपण अभिनय म्हणायचं. मला काहीतरी त्याच्यासाठी वेळ वाकडं, काहीतरी नाक लावायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे का, हे नाही. मी कधीही कुठलेही गेटअप माझ्या कुठल्याही सिनेमामध्ये केले नाहीत. मला असं वाटतं की हाच चेहरा घेऊन मी औरंगजेबही दिसलं पाहिजे आणि शिवाजीही दिसलं पाहिजे. तर तुमच्या अप्रोचमध्ये आणि ॲटिट्यूडमध्ये फरक तेवढंच आहे. नटसम्राट करत असताना तुम्ही पूर्णपणे भारावून गेलेलो त्या भूमिकेने. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत नाही येत ते. म्हणजे ते स्टेजवरच मी बसलेलं असायचो, मला चहा किंवा काही दिलं तरी सुद्धा ते आपल्या तंद्रीत असणं आणि त्यातून होतं. मग ते भलंबुरं ठरवण्याचा अधिकार तुमचा, पण ते होतं. ते होणं महत्वाचं आहे, ती सहजता महत्वाची आहे. सहज कोणाच्या तरी खांद्यावर हात गेला पाहिजे, सहज कुठेतरी मूठ वळली पाहिजे, सहज कुठेतरी फुटलं पाहिजे ते समोरचं टाळकं. कारण आणि योग्य ठिकाणी फुटलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. आपलं सगळी टाळकी फुटत आहेत, फक्त ती अयोग्य ठिकाणी फुटत आहेत, हा गोंधळ आहे. फुटायला पाहिजे, सगळंच व्हायला पाहिजे, कुठे हात तुटले पाहिजे तेही लक्षात यायला पाहिजे.